नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. खेळिया आयपीएल विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आयपीएलचं 12वं पर्व आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. साखळी सामने संपलेले आहेत आणि आता प्ले ऑफच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. या सगळ्याच्या अपडेट्स आपण घेणार आहोत आणि याचं सविस्तर विश्लेषण देखील आपण करणार आहोत खेळिया आयपीएल विशेष मध्ये. रविवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या शेवटच्या साखळी मॅचमध्ये मुंबई इंडियन्सनं कोलकाता नाईट रायडर्सला 9 विकेट्स राखून पराभूत केलं आणि या विजयासह मुंबईनं गुणतालिकेमध्ये चेन्नईला खाली ढकललं आणि अव्वल स्थान पटकावलं. मुंबईकडून पराभूत झाल्यामुळं कोलकात्याचं स्पर्धेतलं आव्हान हे संपुष्टात आलंय. तर यामुळे हैदराबादला मात्र प्ले ऑफ फेरीमध्ये स्थान मिळालं. पण मुंबईनं पहिलं स्थान पटकावल्यामुळं आता प्ले ऑफमध्ये मुंबई आणि चेन्नई यांच्यात पहिला क्वालिफायर रंगणार आहे तर दिल्ली आणि हैदराबादमध्ये एलिमिनेटरचा सामना रंगणार आहे. आयपीएलचे हे प्ले ऑफचे सामने नेमके कसे असतील, कोणकोणत्या संघांमध्ये खेळले जातील त्यावर एक नजर टाकूया. 7 मेला पहिला क्वालिफायर होणार आहे मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स मध्ये आणि त्यानंतर 8 मेला एलिमिनेटर असेल दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद मध्ये. या दोन सामन्यानंतर आपल्याला नेमकं कळणार आहे की क्वालिफायर 2 मध्ये जी 10 मेला होणार आहे त्यामध्ये नेमकं कोण असेल ते. क्वालिफायर 1 मधली पराभूत टीम विरुद्ध एलिमिनेटर मधली विजेती टीम ही क्वालिफायर 2 मध्ये खेळेल. तर 12 मेला जी फायनल होणार आहे त्यामध्ये क्वालिफायरचा विजेता आणि क्वालिफायर 2 चा विजेता आपापसात खेळतील. 12 मेला ही फायनल आयपीएलची रंगणार आहे. प्ले ऑफचे सामने नेमके कसे असतील हे आपण सध्या पाहतो आहोत. 7 मेला मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स मध्ये पहिला क्वालिफायर सामना होणार आहे. आयपीएलचं 12वं पर्व आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि या अंतिम टप्प्यामधले प्ले ऑफचे नेमके सामने कसे असतील, काय कोणकोण कोणाकोणासोबत खेळेल हे आपण बघितलं. मात्र जे साखळी सामने संपले या साखळी सामन्यांमधनं जे 4 संघ क्वालिफाय झाले प्ले ऑफसाठी, का नेमके ते क्वालिफाय झाले, काय नेमकी त्यांची कामगिरी चांगली होती, या सगळ्याबद्दल आपण सविस्तर विश्लेषण करणार आहोत. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये क्रिकेट एक्सपर्ट अभय गोवेकर आहेत. अभय सर, स्वागत पुन्हा एकदा आपलं जय महाराष्ट्रमध्ये खेळिया आयपीएल विशेषमध्ये. आपण आपण दरवेळेला या सगळ्यांवर चर्चा करतच असतो, अतिशय उत्कृष्ट विश्लेषण आपण करत असता. साखळी सामने आयपीएलचे आता संपलेले आहेत आणि आता प्ले ऑफ्सना सुरुवात होणार आहे. तर ज्या 4 टीम क्वालिफाय झाल्यात प्ले ऑफसाठी त्याबद्दल आपलं नेमकं मत काय? ज्या झाल्यात ह्या जे डिझर्विंग आहेत, म्हणजे ज्यांनी त्यांच्या प्रत्येक मॅचमध्ये पहिल्या मॅचपासून ते आताच्या कालच्या मॅचपर्यंत ज्या ज्या काय गोष्टी आवश्यक आहेत त्याची म्हणजे योग्य त्यारित्या पूर्तता केल्यामुळे जे डिझर्विंग जे आहेत, कारण हा ही ओव्हरऑल बघितल्यानंतर हे सांघिक खेळ जे असतात, ह्या सांघिक खेळामध्ये प्रत्येकाचं योगदान जे आहे हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि ते योगदान योग्यरित्या झाल्यानंतरच ह्या ज्या आता तुम्ही 4 टीम म्हणाल्यात, ह्या 4 टीम हा संघ असल्यामुळे प्रत्येकाच्या कॉन्ट्रीब्युशनमुळेच हे जे 4 संघ जे आले आहेत हे त्यांच्या प्रत्येक खेळाडूच्या रोलमुळे हे काल तुम्हाला जे म्हणजे कालचं पिक्चर किंवा आजचं हे तुम्ही जे स्टेटमेंट करतात हे त्याच्यामधलं हे फलित जे आहे हे फळ आहे. अवय सर, दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन टीम्स तिसरा आणि चौथ्या क्रमांकावर आहेत अनुक्रमे. पहिल्या 2 क्रमांकावर जर आपण पाहिलं तर मुंबई आणि चेन्नई आहे. या चारही टीम आपण जसं मगाशी म्हणालात की डिझर्विंग ज्या टीम्स आहेत त्याच टीम्स क्वालिफाय होत असतात, पण हैदराबादचा जर आपण उल्लेख केला तर मुंबईनं काल कोलकात्याला 9 विकेट्सनं हरवलं आणि त्यामुळे हैदराबादला क्वालिफाय करणं सोपं झालं. नाहीतर कदाचित कोलकाता जर मुंबईला हरवून पुढे आला असता तर कदाचित कोलकाता क्वालिफाय झाला असता. या सगळ्या समीकरणांबाबत नेमकं काय सांगाल, कारण हैदराबादला लागलेली ही एक प्रकारची लॉटरी असं म्हणायला लागेल. डेफिनेटली आय एंटायरली अग्री विथ यू. यू हॅव प्रेडिक्टेड द राईट अँड अप्रोप्रिएट वर्ड यू हॅव युज्ड. आता महत्वाचं बघितलं, काल जर तुम्ही ह्या दोन्ही मॅचेस जर बघितले असाल आणि ॲज अ स्टुडंट ऑफ द गेम थोडासा विचार केला असाल तर बघा की टॉस जिंकला रोहित शर्माने.
रोहित शर्माने टॉस जिंकल्यानंतर दोन प्रकारचे कॅप्टन असतात. एक जे आहे तो चेस करायला उत्सुक असतो, तर दुसरा म्हणजे वरची मॅच जर तुम्ही बघितलं म्हणजे मद्रासची जर मॅच बघितली तर डुप्लेसिस कसा खेळला बघा, त्याचे फ्रेश लेग्स होते, एकदम फ्रेश होता, टीम फ्रेश होती, फ्रेश विकेट होता, त्याचा त्याला ॲडव्हान्टेज घेता आला, रैनाला घेता आला, तसा सगळ्या प्लेयर्सना जसा घ्यायला पाहिजे होता तसा घेता नाही आला. आणि ह्या ॲक्च्युली ह्या 2020 काय किंवा दुसऱ्या इंटरनॅशनल कुठच्याही स्पर्धेमध्ये या पार्टनरशिप ज्या असतात त्या पार्टनरशिप फार मोठ्या असतात. आता कालच्या या मद्रासच्या मॅचमध्ये या धोनीच्या टीमचं बघा, धोनीच्या टीममध्ये बघितल्यानंतर वरती त्यांनी 95 केले, रैना बरोबरची त्याची पार्टनरशिप बघा, आणि त्याच्यानंतर ज्या आवश्यकता ज्या आहेत पार्टनरशिपच्या त्या कोणाच्या पार्टनरशिप न झाल्याने रिस्ट्रिक्शन आलं आणि टोटल केवढी झाली ती बघा, आणि त्याच्यानंतर त्यांना हरवलेली टीम जी आहे ती कुठच्या स्थानावर होती आणि कुठून कसं झालं याचं हे जे आहे हे तुम्हाला डोळ्यासमोरच आहे. बिलकुल, म्हणजे न आरामात जिंकायला पाहिजे अशी आणि ते मेंटेन करता आलं असतं त्यांना, म्हणजे जसं व्हायला पाहिजे तसं करता आले नाही. म्हणजे महत्वाचं कसं बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंग तुम्ही ज्या अपोजिशनच्या ज्या टीम कंपॅरिझनमध्ये उत्कृष्ट झालं पाहिजे. मानसिक दबाव जो आहे एन्टायर ह्या 2020 संबंध खेळाचा, कारण अजिंक्य फार महत्वाचं हे आहे की मेंटल आणि फिजिकल फटीक सगळ्या स्पर्धांपेक्षा या 2020 हे जास्त आहे. म्हणजे फटीक जो आपण म्हणतो म्हणजे थकान थकावट ज्या गोष्टी आहेत हे इतरांपेक्षा हे ह्या स्पर्धेत जास्ती होतं, बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग. आता दुसरी गोष्ट तुम्ही जर ह्याच्यात बघा, मुंबई इंडियन्सचं जर बघाल तर त्यांना कसं बघा, त्यांचंच होम ग्राउंड नंतर टॉस जिंकल्यानंतर जसं कॅप्टनला पाहिजे होतं त्याप्रमाणे त्याला चेस करायला पाहिजे होतं. दुसरा एका बाजूला तुम्ही हे बघितलं त्यांनी फ्रेश लेग्सचा उपयोग करून घेतला, फ्रेश विकेटचा उपयोग करून घेतला, तर हा दुसरा प्रकारचा कॅप्टन हा काय करतो तर दुसऱ्यांना म्हणजे कलकत्ता नाईट रायडर्सला त्यांनी बॅटिंग दिली का दिली तर याचं म्हणजे बोर्डावर त्यांचा स्कोर किती होतो त्याप्रमाणे स्ट्रॅटजीज, आणि मग आपल्याला जर जिंकायचं असेल तर काय केलं पाहिजे, तसे प्लॅन ए प्लॅन बी प्लॅन सी हे असे सगळे गोष्टी तयार करण्यासाठी. आणि त्याप्रमाणे बघा स्वतः तो नॉट आउट राहिला, त्याच्यानंतर ते बॅटिंग ऑर्डर बघा त्यांनी कशी केली लावलेली होती. बरं एखाद दोन विकेट बरोबर जिंकणं हे क्रेडिटेबल आहे, कारण धावसंख्या बघितलीत आणि तो जो जसा तो खेळत होता जशी फ्री बॅटिंग करत होता कसलंच टेन्शन नाही कसं काय नाही कारण माहीत होतं. आणि बॅटिंग लाईनअप खाली डेप्थ जी होती ओव्हर प्रमाणे स्ट्रॅटजी जेव्हा तुम्ही 6 ओव्हरमध्ये 70-80 पोचतात याचा अर्थ असा होतो की तुम्ही पुढचे जे चांगले बॅट्समन जर असतील विकेट्स इंटॅक्ट असतील तर 180-190 आणखी प्लस 200 वर सांगता येत नाही. तुम्ही कसे 10-12-15 जर ॅव्हरेज झालं शेवटच्या म्हणजे 15-20 ओव्हरमध्ये जे होऊ शकतं ज्याच्याकडे कपॅसिटी आहे ते करूही शकतात. बरोबर, ह्या गोष्टी संबंध जर विचार केला तर ज्या झाल्या झाल्या नाहीत त्याप्रमाणे संघाची टोटल होते आणि ती टोटल जी आहे त्यांनी जे मार्जिन ठेवलेलं ते आरामात पार केलं. एखाद दोन विकेटवर स्कोर आणि जिंकणं हे क्रेडिटेबल आणि जे डिझर्विंग होते म्हणून ते प्रमोट झाले, पहिल्या रँकवर आले. वेअर ॲज आता बघा जे पंजाबची आहेत ही जीवा नंबर 1 होती, जसं पाहिजे तसं जेवढं सिरियस घेतलं गेलं नसेल बरोबर कदाचित तेही दॅट इट इज पॉसिबल. याच मुद्द्यावर मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा होता की पूर्ण साखळी सामन्यांमध्ये थ्रूआउट आपण पाहतो 14 कन्सिस्टंटली चांगलं परफॉर्म करणारी टीम क्वालिफाय करतेच, पण अशाही काही टीम्स असतात की ज्या टीम्स इनकन्सिस्टंट असतात, कधी कुठल्या मॅचेसमध्ये चांगला खेळ खेळतात कुठल्या मॅचेसमध्ये अगदी हाराखिरी पत्करताना दिसतात. आपण अशी उदाहरणं अनेक यावेळेला देखील पाहिली, राजस्थानचं प्रकरण असेल किंवा किंग्ज इलेव्हन पंजाबचा जसा तुम्ही मगाशी उल्लेख केलात, या दोन टीम्स देखील क्वालिफाय होण्याचे दावेदार मानले जात होते परंतु या दोन्ही टीम्सना क्वालिफाय होणं जमलं नाही. नेमकं कुठे चुकलं? त्या दिवशी जी टीम सर्वोत्कृष्ट खेळ खेळते ती टीम जिंकते असं T20 अन्वयार्थ काढला जातो, या टीम्सना कामगिरीमध्ये सातत्य राखता आलं नाही, काय नेमकं कारण होतं?
कामगिरीचं अक्षी आता तुम्ही वेन यू आर इंटरनॅशनल प्लेअर प्रोफेशनल प्लेअर तेव्हा एक्सपेक्टेशन्स तुमची सगळ्यांची सगळ्यांच्याच अपेक्षा ज्या आहेत की कुठच्याही प्लेअरनी त्या त्यांच्या संघासाठी किंवा जे मालक असतात जे एवढ्या तुम्हाला करोडोंमध्ये तुम्हाला खरेदी करतात त्याच्यानंतर त्याच्याच जीवावर प्रेक्षक वर्ग जो आहे तुमचा मायबाप जो खेळाला सांभाळतो ते लोक जेव्हा येतात करतात ते तुमच्या नावावर तुमच्या परफॉर्मन्सवर येतात. तुमचे जे परफॉर्मन्स जे आहेत आता गंमत कसं असतं जे इन फॉर्म जे आहेत आता उदाहरण एक थोडंसं साईडट्रॅक होऊया आणि बघितलं तर आता आंद्रे रसेल वगैरे सारखे जे आहेत हे इन फॉर्म होते. जर काल जर बॅटिंग ऑर्डर जर थोडीशी बदलली असती आता जसं धोनी म्हणजे इंटरनॅशनल आता इंडियाच्या ह्याच्यामध्ये आपलं आपण जे म्हणतो आपण चौथाच प्रॉब्लेमॅटिक हे आहे अंबती रायडू आणि कोण आणि कोण आणि कोण काय 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 आपले चालू आहे प्रयोग. पण जसं जेव्हा सिलोनच्या वेळेला आपलं वानखेडेला फायनल जेव्हा जिंकून दिली तेव्हा त्यांनी स्वतःलाच प्रमोट केलं आणि ती मॅच जिंकली गेली. तसंच आयडियल जो इनफॉर्म आहे तर धोनी जो आहे इज द राईट पर्सन. आता हे जे बॅटिंग लाईनअप मध्ये तुम्ही जर बघा या बॅटिंग लाईनअप मध्ये स्कोर्स जे आहेत स्कोर्स अतिशय महत्वाचे. बरोबर. आता ज्या रसेल एवढा त्यांनी स्कोर केलेला आहे त्याची ॲव्हरेज बघा तुम्ही दाखवतात करतात मग अशा लोकांना जर प्रमोट केलं तर तो संघाला डेफिनेटली फायदा होणार. कारण फॉर्म जो आहे म्हणजे फॉर्म जो आहे जो कंटिन्युएशन जो आहे त्याला फार महत्व असतं. अर्थात म्हणजे चांगल्या क्रिकेटमध्ये मोठ्या क्रिकेटमध्ये हा जो फॉर्म असतो हा टेम्पररी फेजचा असतो. त्या फेजचा कॅप्टननी कॅपिटलाइज केलं पाहिजे. क्लास हा परमनंट असतो. इवन देन आता हे जी कॉम्पिटिशनचा नुसता जर विचार केला तर इन फॉर्म जेवढा आहे प्रत्येक खेळाडूचा त्या कॅप्टननी त्याच्या कॅपॅसिटी कपॅबिलिटीचा कशा रीतीने उपयोग करून घ्यायचा तो जर घेतला गेला तर मग प्रश्नच येत नाही. गौतम गंभीर असताना तुम्ही बघितलेलं आहे हीच टीम चॅम्पियन झालेली. तर कॅप्टन जो आहे हा लीडर आहे त्यांनी आदर्श ठेवून जर केलं तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात. बिलकुल. या पण मुद्द्यावर बोलूया सर. आणखीन एक महत्वाचा विषय तुमच्याशी बोलायचा होता तो म्हणजे हैदराबाद पहिली अशी टीम ठरली आहे आयपीएलच्या इतिहासात जी 12 गुणांसह क्वालिफाय झालेली आहे प्ले ऑफसाठी. याआधी असं कधी घडलेलं नव्हतं. या आधीच्या 11 पर्वांमध्ये आपण असं बघितलं नव्हतं. आपण मगाशी जसं म्हटलं की एक प्रकारची लॉटरी आहे हैदराबादला पण यामध्ये आता आणखी त्यांचा कस लागेल या प्ले ऑफच्या सामन्यांमध्ये असं वाटतं. कारण जी इनकन्सिस्टन्सी थ्रूआउट आपण बघितली या साखळी सामन्यांमध्ये हैदराबादचे काही महत्वाचे प्लेयर्स आता खेळणार नाहीयेत. डेव्हिड वॉर्नर असेल किंवा इतर प्लेयर्स असतील. जॉनी बेअरस्टो सारखा जो विकेटकीपर बॅट्समन आहे जो आता नॅशनल ड्युटीसाठी म्हणून ते आता आपल्या देशात परत गेलेले आहेत. या प्लेयर्सच्या नसण्यामुळे टीम्सना मोठा फटका बसतो. हैदराबादला याचा मोठा फटका बसेल असं वाटतं. आता आपण कालचीच मॅच घेऊन उदाहरण घेऊया. मोठ्या नावावर काय फरक पडत नाही की महत्वाचं कसं आपलं हे जे बेसिकवर बोलूया आपण प्रिन्सिपल्स एथिक्सवर बोलूया. जर महत्वाचं कसं की जर त्या दिवशी तुमची बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंग हे दुसऱ्या टीमपेक्षा विरुद्ध प्रतिस्पर्धीपेक्षा जर तुम्ही चांगलं केलं तर तुम्हाला हे सगळे बोनस आहेत. काल तुम्ही जर बघाल शिवाय दुसरी गोष्ट कसं आहे आता बघा कालच्या मॅचमध्ये तुम्ही वाईड नो बॉल वगैरे हे सर्व जे आहे ते डोनेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कुठंतरी थांबणं गरजेचं आहे. तुमच्याकडे एवढा कोचिंग स्टाफ असतो हे काय करतात यांनी त्यांच्या प्रत्येक बॉलरवर ज्या गोष्टी टाळण्यासारख्या आहेत ह्या अवांतरचं जे बघा एक एक दोन दोन रन्सनी आपण हरतो हे ह्या जर कायमचा जर हा जर प्रॉब्लेम सॉल्व झाला तर ह्या गोष्टीमधून बऱ्याचशा टीम्स ज्या आहेत ह्या जिंकू शकतात. हे एक एक दोन दोन रन्स जे आहे ह्या अवांतर किंवा ह्याच्यावरती चाप बसणं गरजेचं आहे. बरोबर. ज्या तुम्ही बघा ज्या स्कोर जे आहेत मॅचेस कशा जिंकल्या जातात 160, 180 आणि 200 फाईट करणं तुमची टोटल जी आहे वाचवणं आणि 200 नंतर जो सर्व जे आहे हा दुसरी टीम तेवढा बोजा किंवा तेवढा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट जो आहे
तो हाताळू शकत नाही, पोचू शकत नाही आणि बऱ्याचशा मॅचेस ज्याला ज्यांनी टोटल चांगली केलेली असते 200 पुढे ते जिंकतात, आरामात जिंकतात. म्हणजे याचाच अर्थ मानसिक दबाव जो आहे, जो त्या दिवसाभराचा जो आहे, तो कुठचा संघ जास्ती चांगल्यारीत्या हाताळू शकतो. मैदानामध्ये बॅट्समन, बॉलर, फिल्डर कोणी असो, काल तुम्ही हे बाउंड्रीज बघा, मोठ्या मोठी रथी महारथी बघा, त्यांच्याकडून कशा म्हणजे सुटायच्या आणि 4 बाउंड्र्या गेल्या. म्हणजे म्हणजे भोगदे जाऊ भोगदे होऊन असे मोठ्या मोठ्या प्लेयर्स. दुसरी मोठ्या नावानी काही फरक पडत नाही. तुमच्याकडे हे जर युनिट जर चांगलं जर असेल, टीम टीम परफॉर्मन्स जर चांगला असेल, काय आहे, स्ट्रेंथ इज सक्सेस. राईट. अल्टिमेटली तुम्ही जे काय करणार, ऐकलं की नाही, त्याच्यामध्ये जर 100% प्रत्येक प्लेअरनी जर 100% जर दिलं तर यश हे तुमच्या बरोबर सदैव राहील आणि येणार. बिलकुल बिलकुल. आपण या सगळ्याविषयी आणखी चर्चा करूच या. मात्र काल जी मॅच झाली मुंबई विरुद्ध कोलकाता, या मॅचमध्ये जे काही घडलं त्याचा जो एंड रिझल्ट होता, मुंबई अव्वल स्थानी गेली, या सगळ्यावर आपण बोलूया. एक छोटासा ब्रेक आपण घेऊया, लगेच परत येऊया. पाहत रहा जय महाराष्ट्र. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. रविवारी मुंबई विरुद्ध कोलकाता ही मॅच झाली आणि या मॅचमध्ये मुंबईनं कोलकाताला 9 पराभूत केलं आणि या विजयासह मुंबईनं अव्वल स्थान पटकावलं पॉईंट्स टेबलमध्ये. आणि या पराभवामुळं कोलकात्याचं स्पर्धेतलं आव्हान मात्र संपुष्टात आलं आणि त्यामुळे हैदराबादला प्ले ऑफ्समध्ये स्थान मिळालं. आणि अभय सर पुन्हा एकदा आपल्याकडे येतो. या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर कोलकात्याचा पराभव झाला, फायदा हैदराबादचा झाला, पण कोलकातासारखी टीम जी खूप स्ट्रॉंग टीम समजली जात होती, दावेदार होती प्ले ऑफ्समध्ये स्थान मिळवण्याची, काहीतरी चुकलं. आणि ते चुकलं काय ते नेमकं आपण मगाशी म्हणालात की जो इन्फॉर्म बॅट्समन असतो त्याला वर प्रमोट करण्याची गरज असते. रसेल सारखा बॅट्समन ज्याला खाली ठेवलं गेलं, वर पाठवलं गेलं नाही आणि त्याची परिणती अशी झाली की रॉबिन उत्तप्पा सारखा प्लेअर जो खूप चांगला बॅट्समन आहे पण काल त्याची चमक काही दिसली नाही आणि त्यांनी जवळपास 6-7 ओव्हर चक्क वाया घालवल्या फक्त 30-35 रनमध्ये. काय नेमकं त्याबद्दल वाटतं? काय असतं, सी अतिशय महत्वाचं आहे, कालचा तो स्पॅन जो आहे बॉल डॉमिनेटेड द बॅट इन्स्टेड ऑफ. आता थोडंसं साईडट्रॅक होऊन सांगतो की ही जी आहे ही बेसिकली टुर्नामेंट अजिंक आहे. हे बॅट्समनना नंदनवनन आहे सर्व. बरोबर. बघा तुम्ही आताचं जे आहे जे टेस्ट क्रिकेट वगैरे सर्व जर कंपॅरिझनमध्ये जर बघितलं तर बाउंड्री आणि आतमध्ये आणून ठेवलेली आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे बरं बॉलरची जरा सुद्धा एक चूक जरी झाली, काल मुंबईच्या मॅचमध्ये बघा की डिकॉक जेव्हा बॅटिंग करत होता किंवा कुठचाही नवीन बॉलर वगैरे जेव्हा अशा चांगल्या बॅट्समन समोर येतो, जरा जरी शॉट वगैरे जरी टाकला त्याच्यानंतर त्यांनी सिक्सर मारल्या, बाउंड्रीज मारल्या, हुक आणि पूल, ज्या ज्या काही गोष्टी ज्या होत्या किती, म्हणजे एक तर लेफ्ट हँडर गिफ्ट त्याला, म्हणजे ऑलवेज ही विल बी बेटर प्लेअर ऑन द लेग साइड, त्याचा त्याला चांगला उपयोग मिळाला, त्याचा म्हणजे स्कोर लीड होणं हे होणं सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी कशा झाल्या. वेअर ॲज आता तो रसेलनी एवढा बघा, त्याची ॲव्हरेज बघा, तो कुठे आहे बघा, कोण कशा कुठच्या कॅपसाठी रनिंग रेसमध्ये आहे बघा, त्याचा विचार करा. आणि इन फॉर्म जो बॅट्समन आहे इरिस्पेक्टिव्ह, गॅम्बलिंग हे करावंच लागतं ना. गेल जरी काल त्यांनी गेलनी बॅटिंग कशी केली बघा, म्हणजे भले त्याचे रन झाले नाही पण जो स्कोर जो उभा करून दिला, ओपनिंग स्टँड जो केला, दॅट इज इम्पॉर्टंट ना, दॅट इज मेन रोल. पण सर असे प्रत्येक टीममध्ये 2-3 असे की प्लेयर असतात की ज्या त्या प्लेयर्सवर पूर्ण टीमचा परफॉर्मन्स अवलंबून असतो, ते 3 प्लेयर पूर्ण मॅच फिरवून देण्याची क्षमता ठेवत असतात. आणि काल असंच झालं असं म्हणायचं, रसेल सारखा बॅट्समन पहिल्या बॉलवर आउट झाला, कोलकात्याला जे मोमेंटम हवं होतं, जो एक मोठा स्कोर करायचा होता कारण खूप इम्पॉर्टंट मॅच होती, या मॅचवर भवितव्य ठरणार होतं कोलकाता प्ले ऑफला जाईल का नाही, आणि त्याच सिच्युएशनमध्ये रसेलचं 0 आउट होणं कोलकात्यासाठी निराशाजनक होतं आणि याचा फायदा मुंबईनं घेतला, त्याबद्दल काय वाटतं? आय अग्री विथ यू ऍब्सोल्युटली, एकदम विश्लेषण परफेक्ट. महत्वाचं कसं असतं की बऱ्याच वेळेला हे जे वेस्ट इंडियन्स प्लेयर्स जे आहेत, ऐकलं की नाही, यांना यांच्या डोक्यामध्ये म्हणजे त्यांचे जे आचार विचार, उठणं बसणं बोलणं करणं जे आहे, हे सगळ्या गोष्टी त्यांच्या ॲग्रेसिव्ह असतात. त्याच्यानंतर फार कमी, म्हणजे कॉन्राड हंट वगैरे सर्व हे जुन्या जमान्यातले
अतिशय शांत डोक्याचे हे वेगळे आणि आताचं हे जे ब्लड जे आहे हे सगळे ॲग्रेसिव्ह आहे. हे ॲग्रेसिव्ह असल्यामुळे म्हणजे अटॅक इज देअर फर्स्ट डिफेन्स. आतापर्यंत त्यांनी ज्या काय रन्स केले ते सगळे अटॅकवर केले. त्याचे सिक्सर्स बघा, त्याचं कॉन्ट्रीब्युशन बघा, त्याचा स्कोर बघा. आता ह्याच्या पूर्वीच्या मॅचला पण बघा, सर्वांना बाउन्सरवरती हलवणारा स्वतःच कसा आउट होतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे ही जी रसेलची झिरोवर म्हणजे झिरोवर आउट झाला त्याची विकेट कसा गेला, तो काय करायला गेला, बॉल सोडायला गेला का कट करायला गेला हे त्यालाच कळलं नसेल. कन्फ्युजन बरोबर, म्हणजे द सिलेक्शन ऑफ द बॉल इज रॉंग अँड देअरफोर त्यांनी विकेट जी आहे ही स्वतः बहाल केली असं म्हटलं तर त्याच्यात काय वावग ठरणार नाही. बिलकुल. आणि सर मग आता या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर मुंबईची टीम कन्सिस्टंटली चांगलं खेळते, तशीच परिस्थिती चेन्नईची देखील आहे आणि याच दोन टीम पहिल्या क्वालिफायरमध्ये एकमेकांसमोर उभ्या टाकणार आहेत आणि ही मॅच होणार आहे चेन्नईला जे चेन्नई सुपर किंग्सचं होमग्राऊंड आहे. धोनी हा अतिशय धूर्त चाणाक्ष असा कॅप्टन आहे, त्याला सगळ्यात इथल्या क्लायमेटची परिस्थितीची वातावरणाची व्यवस्थित माहिती आहे, व्यवस्थित अंदाज आहे. त्यामुळे तुलनेनं जर आपण बघायचं झालं तर चेन्नईचं पारडं थोडंसं जड आहे असा अंदाज सध्या विश्लेषक व्यक्त करताना दिसत आहेत, जाणकार व्यक्त करतायत. आपलं या संदर्भातलं नेमकं काय मत आहे? मी त्यांच्याशीच सहमत आहे आणि अजिंक्यशी तर 100%. कारण अजिंक्यचं विश्लेषण किंवा अजिंक्य ज्याप्रमाणे प्रेझेंटेशन करतोय इट इज ॲज गुड ॲज परफेक्ट, म्हणजे 100 out of 100. कारण हवामान हे मेन आहे. व्हॉट यू हॅव कम्पेअर्ड इज द कम्पॅरिझन. सी कॅप्टन इज बॉर्न. आणि महत्वाचं कसं असतं की ॲट प्रेझेंट ह्या सिच्युएशनमध्ये यू शुड बी अ गुड लिस्नर. तुम्ही बघा आज म्हणजे आतापर्यंतचा जो धोनीचा ट्रेंड आहे, मग तो कुठे वेन ही इज लिडिंग इंडिया ऑन इन ऑल फॉर्मॅट ऐकलं की नाही, पहा त्याला तो कसा असतो. बरोबर. म्हणजे त्याचा कोणून म्हणजे प्लेयर्स कडून कॅच सुटो आणि काय सुटो, ओव्हर थ्रो जाओ, नो बॉल टाको आणि काय असतं, त्याला काही फरक पडत नाही, तो शांत राहतो. पण ज्या गोष्टी जे ज्या जे बुद्धिबळ तो खेळतो आणि त्या बुद्धिबळामध्ये त्याला जे त्यात यश मिळतं दॅट इज मेन. बरोबर. आणि त्याच्यावरती आतापर्यंत जे त्याला सक्सेस मिळालं आहे हे एवढं सक्सेस कुणालाच मिळालं नसेल. आहे मिळालंय नाही असं म्हणून म्हणजे नाही म्हणता येणार नाही. अजित वाडेकर सारख्याला पण 71-74, त्याच्यानंतर कपिल देवला 83 असे मिळालेले आहेत, नाही असं नाही. परंतु काही ज्या गोष्टी आहेत ज्या धोनीला मिळाल्यात ह्या कुणालाच मिळाल्या नाही. अतिशय महत्वाचं म्हणजे इन कम्पॅरिझन, नाऊ यू आर कम्पॅरिझिंग, म्हणजे तुम्ही तुलना करतात हे रोहित शर्मा बरोबर. शर्मा आणि धोनी तुलना होऊ शकत नाही. म्हणजे पेपरवर जर तुम्ही बघाल तर पेपरवरती पण मद्रासची टीम जी आहे ही चेन्नई सुपर किंग्स ही भारी आहे. बरोबर. इथं म्हणजे काय बघा, वर आता आता बऱ्याच कालावधीनंतर शर्माचं पण तुम्ही काही असं गृहित धरू नका. त्या डिकॉक चालला चालला, तो चांगला बॅट्समन आहे. पण महत्वाचं कसं हे आता आपण जे बोलतो आहोत, सिलेक्शन ऑफ द बॉल इज महत्वाचं. म्हणजे उदाहरणार्थ आता ह्या एका मिनिटात तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतो की पुढे खेळायचं का पाठी खेळायचं, अडवायचं का मारायचं. याच्यासाठी बॉलर जो आहे तो बॅट्समनला अजिंक्य 0.002 सेकंदाची वेळ देतो. त्याच्यामध्ये तुम्हाला ठरवायचं असतं की हा निर्णय घ्यायचा असतो की तुम्ही काय करायचं. बरोबर. याच्यासाठी जी प्रॅक्टिस किंवा ह्याच्यासाठी जी मेहनत वगैरे सर्व लागते ती ह्याच्यासाठी, ह्याच्यातून जो परिपक्व होतो तोच महान होतो. बेसिक गोष्टी इम्पॉर्टंट आहेतच आणि प्लेयर त्या दिवशी कसा परफॉर्म करतो, कशा पद्धतीनं त्याच्या टीम बरोबर कॉन्ट्रीब्युट करतो हे देखील तितकंच महत्वाचं असतं. वाव दिला गेला पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे. वाव मिळणं प्रत्येकाचा प्रत्येकाचा वापर कसा केला पाहिजे ते महत्वाचं आहे. आणि धोनी याच्यामध्ये मास्टर ऑफ मास्टर्स आहे. बघा काल त्यांनी जाडेजाला कसा वापरला का किंवा काय केलं का, बघा टीम मध्ये असून सुद्धा त्याचा काय वापर केला त्यांनी. महत्वाचं कसं बघा, पण त्याचे फिल्डिंगचा उपयोग त्याला डेफिनेटली होणार. बिलकुल. म्हणजे जे आता इव्हन इंडियाच्या ह्याच्यामध्ये जेव्हा कव्हर्स एक्स्ट्रा कव्हर बरं जास्ती काय ऍडजस्टमेंट करतच नाही. म्हणजे जसं वेस्ट इंडिजच्या लॉईडच्या काळामध्ये जशी फिल्डिंग पोझिशन्स होत्या,
लॉयड काय करत होता, नुसतं जरा जराचं ऍडजस्टमेंट, प्रत्येकाची पोझिशन माहीत होती. असंच हे इथं आहे, म्हणजे धोनीच्या कॅप्टनशिप मध्ये असं आहे आणि म्हणूनच त्याला सक्सेस मिळत गेला. आणि म्हणजे आज जो जो सक्सेस मिळेल त्याला. आता महत्वाचं एवढंच आहे, हा 12 आकडा अजिंक्य आहे तो हा गोलगोल फिरणार आहे. हा गोलगोल आकडा फिरणारा कुठच्या कुठेन घेऊन जाईल हे सांगता येत नाही. म्हणजे म्हणजे ज्योतिषाला पण जमणार नाही. आणि दुसरी गोष्ट, आता हे दोन्ही ठिकाणी खेळले आहेत, स्वतःचं ग्राउंड आणि प्रतिस्पर्ध्याचं ग्राउंड, तुल्यबळ टीम्स आहेत. पण चेन्नईला थोडा एक ऍडिशनल ऍडव्हान्टेज आहे. हे दोन कॅप्टन कशा पद्धतीने परफॉर्म करतात, कशा पद्धतीने टीम निवडतात, बॅटिंग लाईनअप काय असते, या सगळ्या महत्वाच्या गोष्टींवर भरपूर बाबी अवलंबून आहेत. अभय सर तुम्ही आलात आणि याचं अतिशय चांगलं विश्लेषण केलं, त्याबद्दल धन्यवाद. खेळियामध्ये आपण या सगळ्या गोष्टींचा आढावा इतर वेळेला देखील घेणारच आहोत, मात्र खेळिया आयपीएल विशेषमध्ये आज आपण इथंच थांबूया. नमस्कार.